नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हनुमान या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी विजयादशमी निमित्त दसरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही शीख बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. हरमन सिंग त्यांचे युवा कार्यकर्ते आहेत आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते मोठ्या हर्षोल्लासाने या दसऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण माध्यमाशी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कशा पद्धतीनं आपण सोनं देऊन दसरा साजरा केलेला आहे. सर्व नागरिकांना विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे दशहरा. सर्व जाती धर्मातील लोक इत्र एकत्र येतात. श्री पेढा हनुमान मंदिर येथे खूप वर्षाची ही परंपरा जुनी परंपरा आहे. येथे दसरा साजरा केला जातो. परभणी जिल्ह्यात सर्वात प्रथम मान हे पेढा हनुमान मंदिर या ठिकाणी आहे आणि बाकी आता परभणी जिल्ह्यात खूप जागी ठिकाणी दसरा भरत आहेत. तर येणाऱ्या सर्वांना मी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला एकच विनंती करायची आहे की महाराष्ट्रभर, पूर्ण भारतभर, जगात कोरोना मोठ्या प्रमाणात फैलत होतं. आता त्याचं प्रमाण कमी आहे, परंतु सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावी, मास्क वापरावा व सॅनिटायझरचा वापर करावा आणि वॅक्सिन नेसेसरी सगळ्यात अगोदर गरज आहे. वॅक्सिनेशन घ्यावी. वॅक्सिनेशन घेतल्यावर आपल्याला लॉकडाऊनची वेळ येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. बनकर साहेब इकडे या ना, पुढे या ना, बाय घेऊन या ना, बाय घेऊन या ना. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.